श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक केवळ पंधरा दिवसांवर आली असतानाच श्रीगोंद्यात भाजपमध्ये बंडाचा झेंडा रोवला गेला आहे आयारामांना तिकिटांचं बक्षीस आणि निष्ठावंतांच्या तोंडाला पाणं पुसल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि भाजपच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा जयश्री कोथंबिरे यांना पक्षानं ऐनवेळी तिकीट नाकारल्याने त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांच्या उमेदवारीवरच तीव्र आक्षेप घेत सुनीता शिंदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करून त्यांना आव्हान आहे पक्षाच्या निर्णयाबद्दल जयश्री यांनी नाराजी व्यक्त केली असून पक्षाचा निर्णय आम्हाला पटलेला नाही आम्ही पक्षासाठी प्रामाणिक काम केलं आहे पक्षानं सुनीता शिंदे यांना तिकीट दिलेलं आम्हाला पटलेलं नाही त्यामुळे स्थानिक जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं जयश्री कोथंबिरे यांनी सांगितलं याचबरोबर नट्टाफट्टा करून सगळीच कामं करता येत नाही आणि नट्टाफट्टा करून नगराध्यक्ष होता येत नाही अशी जळजळीत टीका त्यांनी केली आजीची शहराध्यक्ष असून गेल्या पंचवार्षिकला भारतीय जनता पार्टीचं मी पा आता नऊ नु नंबर वॉर्ड आहे त्या मागल्या वेळेस पाच नंबर वॉर्ड होता त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचं कमळ हे चिन्ह घेऊन तिकिटावर उमेदवारी केली आणि त्यावेळेस आता नऊ नु नंबरमध्ये नु शुभांगी होले हिच्या दीराला उमेदवारी दिली होती आणि ती उमेदवारी दिलेली असताना त्यांनी ती उमेदवारी डावलून आणि आर्थिक तडजोड करून त्यांनी विड्रॉल घेतला आणि एकटी ह्या मॅ वॉर्डमध्ये बिना पॅनलची उमेदवारी केली आणि पावणे दोनशे मतदान मी मिळवलं आणि आज ह्या ठिकाणी मा गेले पाच वर्ष झालं मी सक्रिय असून आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये दुसऱ्यांदा ज्या बी जे पी शहराध्यक्षा असून आणि सक्रिय असून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मी राबवल्या लोकांना आधार कार्ड नेत्र शिबिर घेतलं रक्त शिबिर घेतलं सरकारी योजना राबवल्या वेगवेगळ्या गावांनी श्रीगोंदा शहरामध्ये मी महिलांचं सक्षम सक्षमीकरण करण्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग राबवली हो खूप काही पक्षासाठी काम केलं एका फोनवर एका शब्दावर मी पाच वर्ष काम केलं आणि आज एवढं मी काम करत असताना मी दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता नगराध्यक्षपदी आणि नऊ नंबर वार्डमध्ये पण मी उमेदवारी मागितली होती या दोन्हीपैकी मला मुलाखतीत जिल्हाध्यक्षांनी विचारल्यानंतर मी सांगितलं त्यांनी मला विचारलं पक्षांनी जर तुम्हाला थांबाय सांगितलं तर था तुम्ही का ऐकणार का त्यावेळेस म्हटलं सर शंभर टक्के मी पक्षाचा ऐकणार पण मी दोन दोन ठिकाणी माझी मागणी केलेली आहे एक ठिकाणी तरी माझा विचार करण्यात यावा त्यावेळेसच मी थांबेन असं मी त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं होतं तरी पण एवढं हे करूनसुद्धा कोणत्याही आमच्या लोकांना विचारत न घेता आजपर्यंत जुन्यांना सगळ्यांना त्यांनी डावललेलंच आहे सुवर्णाताईचं तसं केलं त्यांनी सुवर्णाताई पाचपुतेचं मस्के आबांचं तसंच केलं लगडचं तसंच केलं आणि आज मी पाच वर्ष सक्रिय त्यांच्याबरोबर काम करत असताना सुद्धा एवढा द्या कोटीनी निधी ह्या भारतीय जनता पार्टीचा आला आणि त्यातून यांनी त्यांनी श्रीगंधा शहराचा विकास केला म्हणतात आज तुम्ही विचार करा मी महिलांचं एवढं सक्षमीकरण करते एक नगरपालिकेकडून त्याला महिला बालकल्याण अंतर्गत एक काम मागितलं तर दीड वर्ष त्यांनी मला घालवलं आणि शेवटी काम फक्त दिलं तर मी काम करून ठेवलं आहे आत्ताशी काम केलं आहे मी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असताना मला आजपर्यंतसुद्धा न्याय मिळाला नाही आणि आज शेवट अखेरपर्यंत जे ते आपापल्या स्वार्थासाठी इकडे तिकडे जाऊ लागलेले आहेत आजचीच परिस्थिती पाहिजे म्हटलं तर द्वा दरेकर सर असतील तुकारामजी दरेकर सर असतील नाहाटा असतील आज त्यांनी कमळ्याचं चिन्ह मागून आज उमेदवारी त्यांना दिण्यात येत आहे आणि मी एकनिष्ठा असून मला उमेदवारी का डावण्यात येते ह्याचं मला त्यासाठी आज मी सगळं त्यां तेन, त्यांच्या पद्धतीने आजपर्यंत काम करूनसुद्धा त्यांनी माझ्यावर असा अन्याय केला का केला ह्याचं मला उत्तर हवं आहे कारण आज जनता मला विचारते ताई तुम्ही एवढा यांच्यासाठी काम केलं आणि तुम्हाला आम्हाला नगरसेवक हो, किंवा नगराध्यक्ष झालेलं पाहिजेच त्यामुळं आता जनता माझ्या पाठीमागं आहे आणि आता माघार नाही आणि मी सुद्धा आता लढणार आहे एवढंच बोलते आणि शेवट जाता आता एवढंच सांगते की एकनिष्ठ एकनिष्ठावंत असत असून मी माझ्या अन्याय झाला आणि आज पाचपोतेंशी द कुणालाही न्याय मिळाला नाही हे तुम्हाला आम्हाला दिसत आहे आणि ही जनता ह्यांना आता ह्या नगराध्यक्षपदी ज्यांना तिकीट दिलेलं आहे आज तुम्ही पहा नटापट्टा आणि मेकअप चालत नाही नगराध्यक्षपदी पाच वर्ष नगराध्यक्षपद द्यायचं आहे ह्या श्रीवंदा शहराचा विकास करायचा आहे श्रीवंदा शहराचा जर विकास करायचा असेल तर अशा लोकांना तुम्ही उमेदवारी देत आहे त्यांनी आजपर्यंत लोकांची फसवणूक केली आणि आज त्यांना जर निवडून दिलं तर आज ह्या जनतेची फसवणूक होईल ही जनता हुशार आहे जनता शंभर टक्के विचारपूर्वक मतदान करणार आहे आणि ह्याच्यापेक्षा मला जास्त काही बोलायचं नाही पण जनता येत्या सत्तावीस तारखेला कोणी का विकास केला कोणी काम केले कोण निष्ठावंत आहेत आणि कोण कामाचे आहेत शंभर टक्के दाखवून देईन आणि एवढेच बोलून माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र मी अपक्ष उमेदवारी करण्याची माझी इच्छा आहे कारण की मीच जाऊ द्या म्हटलं होतं सगळ्यांनी बाबा थांबा थांबा म्हटले दादांनी यांनी मला समजून सांगितलं बरं ठीक आहे म्हटलं पक्षासाठी काम करू मी थांबण्याचा सुद्धा निर्धार केला होता पण आज विचार करा मी पाच वर्ष ज्या वार्डमध्ये मी उमेदवारी केली त्याच वार्डमध्ये तोच वार्ड मला तसाच झाला परत आणि मी घर टू घर दोन माझ्या फेऱ्या झालेल्या आहेत जूनपासून आम्ही सहा महिने ह्या वार्डमध्ये फिरत आहोत नगराध्यक्षपदी जरी आम्ही मा उमेदवारी मागितली होती तरी आम्ही म्हटलं होतं की आम्हाला नगरसेवक तरी तुम्ही द्या आम्ही एका जागेवर ठाम होतो की नगरसेवकपदी तरी त्यांनी उमेदवारी द्यावी त्यामुळे येत्या सतरा तारखेपर्यंत शंभर टक्के सगळ्यांचा विचार घेऊन मी दोन्हीपैकी एका ठिकाणी तरी उमेदवारी करणार आहे आणि बंडपुकारणार आहे कारण की माझा अन्याय झालाय मी गप्प बसणार आहे कारण मी गप्प बसले तर ह्या जनतेवर अन्याय होतोय विकासाला तडा जातोय नगराध्यक्षपदी उमेदवारी तुम्हाला तुम्हाला वाटतं वाटतं तुमची उमेदवारी कोणाला नाही नाही महत्वाचं कारण काय आहे तुम्हाला सांगते मला नगराध्यक्षपदी लढायचं नव्हतं मी फॉर्म भरला होता फक्त मी मागणी केली होती की बाबा मला दोन्हीपैकी पैकी एक ठिकाणी मिळावी पण ह्यांनी माझ्या खरोखर अन्यायच आहे मग अध्यक्षपदी सुद्धा मी लढू शकते कारण आता मी सगळ्यांच्या सगळ्यांचा विचार घेणार आहे सगळ्यांच्या विचारणे हा निर्णय घेणार आहे दत्ता हिरणामुळे जयश्री कोथंबिरेरे यांच्यासारख्या निष्ठावान पंचवीसहून अधिक वर्ष भाजपमध्ये इमाने इतबारे काम करणाऱ्यांना पक्षानं नगरपालिका निवडणुकीत सायडिंगला ठेवल्यानं कमळ एक्सप्रेसला श्रीगोंदात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एसएन मीडिया श्रीगोंदा